गेंदबाजी की कमान संभालते हुए काफी बेहतरीन ढंग से मनीष, जबकि नए बल्लेबाज आते हुए मैदान में आशीष। गोल्डन डक पे पेवलियन रवाना आशिकेश, स्ट्राइक एंड पे बल्लेबाज अजीत। गेंद हवा में दोबारा, संपर्क बढ़िया है लेकिन मिड विकेट के क्षेत्र रक्षक उसके नीचे आते हुए विकेट का पतन। लगातार दो गेंदों में दो विकेट का पतन होता हुआ अब गेंदबाज मनीष हैट्रिक पे। डीजे गोल्डन डक पे दूसरे सलामी बल्लेबाज अजीत। मैदान से बाहर जाते हुए पेविलियन में नए बल्लेबाज आते हुए रोहित, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए मनीष, मात्र एक रन अब तक खर्च किया है। हैट्रिक का गेंद आते हुए उनका सामना करेंगे बाएं हाथ के डैशिंग ऑलराउंडर खिलाड़ी आशीष। गेंद हवा में लेकिन वहां पे कोई क्षेत्र रक्षक मौजूद नहीं है लॉन्ग ऑन के क्षेत्र में। बढ़िया क्षेत्र रक्षण दर्शाया विशाल, इन्होंने लॉन्ग ऑफ पे तैनात थे, लॉन्ग ऑन पे आए, लॉन्ग ऑफ पे आए, क्षेत्र रक्षण किया और सीधा सीधा फेंक दिया गेंदबाज के हाथों में। इस दो रन से स्कोर में इजाफा, तो अपना खाता खोलते हुए बल्लेबाज आशीष टीम का स्कोर आ जाता हुआ 3 रनों पे। अभी भी 3 गेंदें आनी शेष इस ओवर की। काफी अच्छी सूझबूझ के साथ गेंदबाजी करते हुए सही लाइन और लेंथ के साथ गेंदबाज मनीष, बहुत ही बढ़िया गेंद, यॉर्क लेंथ गेंद, सीधा गेंद के विकेट कीपर के दस्तानों में। कोई जवाब नहीं था इस गेंद का आशीष के पास। 4 ओवरों का यह मुकाबला, पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले ओवर। आप देख रहे 2 क्षेत्ररक्षक तैनात है, एक लॉन्ग ऑफ और एक डीप का ऑफेंस तैनात किया गया है। अगली गेंद, ये चले गेंदबाज मनीष लेफ्ट आर्म ओवर द विकेट, 5वीं मरतबा इस ओवर में सामना करेंगे बल्लेबाज आशीष। लो फुलटास की गेंद, गेंद हवा में डीप का ऑफेंस से क्षेत्र रक्षक नीचे आते हुए विकेट का पतन। तीसरा बड़ा झटका लगता हुआ इस ओवर में भैरवनाथ विचुंबे की टीम को। की 5 गेंदें हो चुकी है, एक आखिरी गेंद आनी शेष है। बहुत ही बढ़िया नफीतुली गेंदबाजी करते हुए मनीष 3 विकेट चटका चुके हैं इस ओवर में, जबकि मात्र रन खर्च की है 3। 4 ओवरों का ये मुकाबला चलता हुआ, पहला मैंडेटरी पावर प्ले ओवर, आखिरी गेंद बची है और एक ही पावर प्ले होगा इस इनिंग में। अगली गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, यॉर्क लेंथ डग आउट करने का प्रयत्न जरूर किया था बल्लेबाज रोहित इन्होंने, लेकिन सीधा सीधा गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में। पहले ओवर के समाप्ति के बाद भैरवनाथ विचुंबे टीम का स्कोर जा पहुंचा है 3 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। डीजे गेंदबाजी की कमान संभालने आया है विशाल। पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है मात्र 3 रन।
चार ओवरों का ये मुकाबला अगर फाइटिंग स्कोर की मानो तो कम से कम 35 से 40 रन तो यहां पे बनाने होंगे भैरवनाथ विचुंबे की टीम को। पहले ओवर के समत का 3 रन, सज्जोत हुए बल्लेबाज किरण, क्या ये आशा की नई किरण ले आएंगे, जान फूकेंगे इस पारी में क्योंकि मात्र बने हैं रन 3। अगली गेंद विशाल की राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, बहुत ही बढ़िया हिट, आउटस्टैंडिंग हिट, गेंद जा रही है डीप कॉन्फ्रेंस में 6 रनों के लिए। मैंने जैसे कि कहा था आशा की किरण ले आएंगे, उमंग लेके आए हैं, व्हाट एन आउटस्टैंडिंग हिट फ्रॉम किरण, 6 रनों के लिए गेंद जाती हुई। डीजे गेंद पे 6 रनों से स्वागत करते हुए विशाल का, अगली गेंद सज्जोते हुए बल्लेबाज किरण, स्लोवर वन ये गेंद, इस बार चकमा देते हुए बल्लेबाज को, साथ ही साथ विकेट कीपर को भी चकमा देते हुए 22 के स्वरूप में इशारा होता हुआ अंपायर दीपक कोतवाल सर का। इस एक अतिरिक्त रन से स्कोर में इजाफा, स्कोर बढ़कर जाता हुआ 2 आंकड़ों पे पहुंच चुका है 10 रनों पे। अगली गेंद सामना करेंगे सज्जा होते हुए बल्लेबाज रोहित, थोड़ी सी गुड लेंथ पे स्पॉट पे हिट करके थोड़ी सी उछालती इस गेंद पे, सीधा गेंद के विकेट कीपर के दस्तानों में, बढ़िया कमबैक, एक छक्के के बाद एक 22 के स्वरूप में रन गया और एक डॉट गेंद, चौथी मर्तबा से दूर दौड़ते हुए गेंदबाज विशाल, सज्जा होते हुए दोबारा रोहित, इस बार रडार में थी गेंद लेकिन संपर्क इतना बढ़िया नहीं, डीप क्षेत्र रक्षक तैनात, विकेट का पतन, चौथे विकेट का पतन होता हुआ यहां पे भैरवनाथ विचुंबे की टीम की। डीजे बढ़िया गेंदबाजी चल रही है लेकिन पिछली गेंद रडार में जरूर थी लेकिन बढ़िया ढंग से टाइम कर नहीं पाए रोहित उस गेंद को और पेविलियन रवाना होते हुए, लेकिन बढ़िया बात यह है जब तक वो कैच लपकते किरण स्ट्राइकिंग एंड पे पहुंच चुके हैं अपने व्यक्तिगत 6 रन के निजी स्कोर पे बल्लेबाजी करते हुए एक छक्के की मदद से। इस ओवर में आखिरी मर्तबा दौड़ते हुए गेंदबाज विशाल, 2 गेंदें बची है, क्षमा चाहता हूं, अगली गेंद शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, खेलना चाहते थे स्क्वायर लेग के क्षेत्र में, कोई संपर्क नहीं बल्ले से, शरीर के ऊपर से गई ये गेंद, विकेटों के ऊपर से डॉट डिलीवरी आती हुई, वन लास्ट डिलीवरी पेंडिंग इन दिस क्रूशियल एनकाउंटर, द फर्स्ट इनिंग गोइंग ऑन एंड द सेकेंड ओवर, लास्ट डिलीवरी, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, वॉन्टेड टू कट इट डाउन टू द बैकवर्ड पॉइंट रीजन, नो कनेक्शन विद द बैट, नाइस कम बैक फ्रॉम द बॉलर हिमसेल्फ विशाल आफ्टर ही गॉट हिट ऑन द फर्स्ट डिलीवरी सेल्फ फॉर अ मैक्सिमम एट द एंड ऑफ द सेकेंड ओवर, भैरवनाथ विचुंबे टीम हैव स्कोर्ड 10 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। डीजे काफी बेहतरीन शुरुआत ये हुई है, आरवी माउली न्यू गोल्डन पोस्टरी टीम को, दोनों ही गेंदबाजों ने बेहतरीन गेंदबाजी करते हुए पहले ओवर के समाप्ति के बाद रन थे 3, दूसरे ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 10 रन, 5 की औसत से बल्लेबाजी करते हुए भैरवनाथ विचुंबे की टीम गेंदबाजी की कमान संभालने आए हैं मयूर, स्ट्राइक एंड पे ताबड़तोड़ बल्लेबाज अविनाश, राइट आर्म ओवर द विकेट जाएंगे मयूर इस ओवर में, लूप दिया, एयर दिया इस गेंद को, खेलना चाहते थे स्क्वायर लेग के क्षेत्र में लेकिन बाहरी किनारा, सीधा गेंद गई दोबारा बॉलर के हाथों में, कोई रन नहीं, डॉट डिलीवरी आती हुई, 11 गेंदों का खेल बचा है, कम से कम 35 से 40 रन बनाने हैं अगर चुनौती देना है आरवी माउली न्यू गोल्डन पोस्टरी टीम को। अगली गेंद सज्जे होते हुए बल्लेबाज अविनाश,
लो फुल टॉस ये हावी प्रहार जरूर किया है, गेंद जा रही मिड ऑफ के क्षेत्र में, बढ़िया क्षेत्र रक्षण वहां पे दर्शाते हुए मिड ऑफ के फील्ड्समैन एक ही रन से सीमित अपना खाता खोलते हुए अविनाश, टीम का स्कोर जाता हुआ 11 रनों पे। मयूर की अगली गेंद स्ट्राइक एंड पे, बल्लेबाज किरण कदमों का इस्तेमाल, यॉर्क लेंथ में कन्वर्ट किया इस गेंद को, एक रन और क्रम मुकम्मल किया, लॉन्ग ऑन के क्षेत्र में एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा, बढ़िया क्षेत्र रक्षण दर्शाते हुए विशाल, बढ़िया गेंदबाजी यहां पे मयूर करते हुए, तीन गेंदों में मात्र 2 रन अब तक खर्च किया है, काफी महत्वपूर्ण ओवर है, पेनल्टीमेट ओवर है पहले इनिंग की, दूसरे क्वार्टर फाइनल की आज के दूसरे और अंतिम दिन के खेल में युवा चषक 2022 में, इसी के चलते लॉन्ग ऑन को चीरती हुई निकल गई 6 रनों के लिए अविनाश ब्रांडेड फटका, व्हाट अ हिट, आउटस्टैंडिंग, 6 रन से स्कोर में जबरदस्त स्कोर, छलांग मारकर पहुंच चुका है 18 रनों पे, 18 रन्स ऑन द बोर्ड, स्टिल 3 डिलीवरीज टू गो, 2 डिलीवरीज टू गो इन दिस ओवर, 4 गेंदें हो चुकी इस ओवर की, 2 गेंदें आनी शेष, ताबड़तोड़ बल्लेबाज अविनाश दोबारा सज्ज होते हुए, इस बार काफी बढ़िया गेंद, थोड़ा सा ऑप्शन के बाहर आ चुके थे अविनाश, चाचा पर का और बेहतरीन तरीके से ऑप्शन के बाहर गेंदबाजी करते हुए मयूर, डॉट डिलीवरी आती हुई एक छक्के के बाद, एक आखिरी गेंद आनी शेष, अभी तक एक नफा तुला ओवर रहा है क्योंकि मात्र 8 रन खर्च किए, जरूर एक छक्का आया है लेकिन सिर्फ रन बने हैं 8। अगली गेंद फुल टॉस, ये गेंद हावी प्रहार, गेंद जा रही है डीप काउंटर क्षेत्र में, 6 रनों के लिए दूसरा छक्का आता हुआ इस ओवर में और नो बॉल का इशारा स्क्वायर लेग अंपायर द्वारा। बढ़िया हिट, इसी के चलते फ्रीट आती हुई फुल टॉस, ये गेंद हावी प्रहार जरूर किया था लेकिन काफी ऑप्शन से बाहर थी, ये गेंद एक रन दौड़कर मुकम्मल किया, दूसरा रन खतरनाक हो सकता है, एक ही रन से संतुष्ट, अच्छा लगता हुआ ओवर आखिर के 2 गेंदों में, बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभाते हुए अविनाश और थोड़ी सी खराब गेंदबाजी के चलते स्कोर जहां पहुंचा है 26 पे, 26 रन ऑन द बोर्ड, तीसरे ओवर के समाप्ति के बाद बैरवनाथ विचुंबे टीम का स्कोर जा पहुंचा है 26, पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर था 3 रन, दूसरे ओवर के समाप्ति के बाद स्कोर था 10 रन, उसके बाद 2.3 गेंद जब हुई थी स्कोर मात्र था 12 रन, लेकिन तीसरे ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 26 रन, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अविनाश और भरपूर उनका साथ देते हुए किरण, गेंदबाजी की कमान अब संभालने आए हैं गेंदबाज मंगेश, मंगेश आ जाएंगे राइट आर्म राउंड द विकेट, उनका पहली मरतबा सामना करेंगे अविनाश जो कि अपने व्यक्तिगत 14 रन के निजी स्कोर पे बल्लेबाजी करते हुए 2 छक्के की मदद से। अगली गेंद मंगेश की लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाएंगे, समझा तो राइट आर्म अराउंड द विकेट जाते हुए मंगेश, उनका सामना करेंगे अविनाश, 26 स्कोरबोर्ड पे स्कोर लगता हुआ भैरवनाथ विचुंबे टीम का, करीब करीब 8.60 के औसत से अब बल्लेबाजी करते हुए भैरवनाथ विचुंबे की टीम। अगली गेंद सज्जे होते हुए बल्लेबाज अविनाश, और सबसे काफी बार यह गेंद जरूर व्हाइट बॉल करार दिया जाएगा जो बिल्कुल अंपायर सर ने व्हाइट बॉल करार दिया है, इसे एक अतिरिक्त रन से स्कोर में जब स्कोर बढ़कर जाता हुआ 27 रन, यानी कि अब रन गति तेज होते हुए 9 की औसत से बल्लेबाजी करते हुए। अगली गेंद लो फुल टॉस, हावी प्रहार जरूर किया था लेकिन कोई संपर्क नहीं मुझे लगता है बल्ले से, अंपायर सर का इशारा आता हुआ 22 के स्वरूप में एक अतिरिक्त रन खाते में जुड़ता हुआ, स्कोर बढ़कर जा चुका है 28 रनों पे, शेवटचा षटक हानिवारीचा षटक आणि शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत, स्ट्राइक एंडवर येताना फलंदाज किरण
पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू ऑप्शनच्या बाहेर सरसर जातोय एएसटी रचेळाचा हातात निर्धाव असा चेंडू खूपच चांगली अशी गोलंदाजी दर्शवताना मंगेश नेक्स्ट डिलिव्हरी स्टील फोर डिलिव्हरीज टू गो इन दिस ओव्हर इट हॅज बीन अ गुड स्पेल from Mangesh up till now this time has it down to the long on region fielder is getting underneath it wicket goes down Kiran is back in the hut DJ धन्यवाद डीजे काफी बढ़िया नफीदुली गेंदबाजी फिलहाल करते हुए मंगेश तीन गेंदे बची ताबड़तोड़ बल्लेबाज अविनाश स्ट्राइक एंड पे नए बल्लेबाज आते हुए मैदान में रोहित अगली गेंद बहुत ही बढ़िया हिट ये सबसे लंबा छक्का मुझे लगता है युवा चषक 2022 का आउट ऑफ द ग्राउंड मैक्सिमम डीजे मेरे साथी मराठी समालोचक किरण भी कहते हुए 10 रन देने चाहिए इस शॉट के लिए वन ऑफ द लॉन्गेस्ट हिट्स ऑफ युवा चषक 2022 6 रन से स्कोर में जब स्कोर बढ़कर जा चुका है 34 रनों पे अगली गेंद सज्जो होते बल्लेबाज अविनाश रडार में ये गेंद हो दिस इज आउटस्टैंडिंग हिटिंग फ्रॉम अविनाश स्कोर बढ़कर जा चुका है 40 रनों पे जैसे कि सिद्धू पाजी कहते हैं एरो स्टेज को चुम्मा दिया दी है गेंद बहुत ही बड़ी हार्ड हिटिंग बल्लेबाजी अविनाश द्वारा डीजे विनाश एक टीम को सम्मानजनक फाइटिंग स्कोर की तरफ बढ़ाते हुए 40 रन बन चुके एक आखिरी गेंद आनी शेष इसी के चलते राइट आर्म राउंड द विकेट दोबारा जाते हुए मंगेश आखिरी मर्तबा इस पारी में सामना करेंगे बल्लेबाज अविनाश बैक टू बैक 3 सिक्स आउटस्टैंडिंग फिनिश टू द इनिंग्स 4 ओवर के खेल में यहां पे जमाए हैं 46 रन भैरवनाथ विचुंबे की टीम ने 46 रन 47 रनों का लक्ष्य का पीछा कर आरवी माउली न्यू गोल्डन पोस्टरी की टीम मजा आएगा इस मुकाबले में दूसरा क्वार्टर फाइनल है आज के दिन का किरण क्या कहना चाहोगे ये बेहतरीन बल्लेबाजी के बारे में अविनाश की पहा त्याची बॉडी पहा आर्म्स पहा ज्या पद्धतीने बाहुबली टोले मात्र बघायला भेटले लांब लचक आणि अंतर मोजलं तर 6 नाही तर 10 धावा द्यायला हव्यात मात्र षटकार आहे मात्र हॅट्रिक षटकार आणि बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो पहा काय बॅटिंग 10 चेंडू 32 धावांची वैयक्तिक खेळी करून मात्र हा या घरापर्यंत पोहोचले आणि ही मॅच मी सुरुवातीला सांगितलं होतं महत्वाची मॅच आहे आणि हाय व्होल्टेज मॅच नक्की बघायला भेटेल मात्र मी कॉल असेल तो म्हणजे केसीसी आंबापाडा संघाला तयार राहायचं केसीसी आंबापाडा संघ
हेलो हेलो 47 धावे आव्हान 47 रन्स टू विन, चार षटकांचा खेळ आहे, चार षटकांमध्ये 47 धावा म्हणजे महत्त्वाची मॅच आहे. एका साइडला भैरवनाथ विचुंबे संघ तर दुसऱ्या साइडला गोल्डन पोसरी संघ आपण पाहतोय. माऊली एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा जांभिवलीचे आपण पाहतोय नवनाथजी कोंडिलकर साहेब यांचा हा संघ आणि त्याचबरोबर ये सर रुपेश गाडे यांचा हा संघ आपण पाहतोय जो गोल्डन पोसरी संघ. मैच मात्र बघायला भेटूया 47 धावांचा आव्हान मात्र ओपनिंग पेयर विद्यमान जोड़ी मात्र मैदानाकडे ट्रॅव्हल होत असताना होय 47 धावा त्या देखील चार षटकांमध्ये आणि जे षटकार आता मोजले तुम्ही ते मात्र मारावे लागेल. मात्र काय बॅटिंग परफॉर्मन्स बघायला भेटला शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने हात खोलले फलंदाज आपण पाहिलं तर अविनाश काय फलंदाजी मात्र सात काही फलंदाज ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर लांब लचक षटकार मात्र आजच्या या दिवसातील बघायला भेटला. या टूर्नामेंट मधले लांब लचक षटकार मात्र फलंदाज अविनाशच्या बॅट मधून जरूर बघायला भेटले. अक्षरशः पंख लावले होते तेव्हा चेंडूला त्यानंतर पूर्णपणे हवाई सफर करत असताना आणि त्यानंतर धावसंख्येला जो आकार भेटला धावसंख्येला जो पॉलिश केली ती धावसंख्या जी नटवली ती मात्र 46 घरामध्ये जाऊन बसली आणि पुढे 47 धावांचं टार्गेट मात्र समोरील संघाला अर्थातच अरबी माऊली गोल्डन पोसरी या संघाला मात्र देण्यात आला आणि त्यानंतर 47 धावांचं टार्गेट पार करण्यासाठी पहिली विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये पोहोचली जाते. चार षटकांचा खेळ आहे चला स्पीडअप घ्यायचा आणि यानंतर तयार राहायचं केसीसी अंबापाडा संघ आपण तयार राहायचं. यानंतर तुमचा टॉस होईल या दोन संघांमधील जो संघ विजेता असेल त्या संघासोबत लगेचच तुमची मॅच मात्र खेळवली जाईल. येस बॉलिंग मार्क आपण पाहूया आता वैयक्तिक पहिलं तर संघासाठी पहिला षटक घेऊन येते रोहित सुरते बॉलिंग मार्क आपण पाहतोय अगदी 20 ते 25 पावलांचा रन बानी एक्सप्रेस आहे की काय या संघाचे. मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज अखिल आणि नॉन स्ट्रायकिंगला मयूरला पाहतोय. पहिला चेंडू वर विकेट ओ वेगवान चेंडू पहिला चेंडूवरती वेग वेग आणि वेग आणि या वेगाचं उत्तर मात्र नाहीये फलंदाजाकडे. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो स्क्वेअर कट मारत असताना मात्र चेंडू अक्षरशः बॅटीच्या वरून निघून जातो आणि विकेट किपरच्या हातामध्ये आराम करतोय. पहा क्षेत्ररक्षण हाफ ट्राईप अमरेला मात्र बघायला भेटत्या काय क्षेत्ररक्षण मात्र सजवलं ज्या पद्धतीने आपण पाहतोय. भैरवनाथ विचुंबे संघ मात्र 47 धावांचं टार्गेट गोल्डन पोसरी या संघाला. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटीवरती जरूर येतोय क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वेगाने जाईल मात्र चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होतोय. पहा बॅटीवरती जरूर चेंडू आला होता बॅकफुटला जाऊन ज्या पद्धतीने रूम बनवण्याचा प्रयत्न जरूर केला होता कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न मात्र ज्या पद्धतीने बॅटीवरती चेंडू आल्यानंतर कुठेतरी जो आवाज आला तिथे मिस टायमिंग मात्र बघायला भेटला त्यानंतर अगदी सुरेख क्षेत्ररक्षण मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि तोपर्यंत दोन धावा मात्र धावून घेत असताना संघाचा अकाउंट मात्र ओपन केलं जात दोन या धावेने. ओहो सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे असफल होता. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होईल का जिथे एक धाव तिथे दोन धावा दिल्या जातात. वन कन्वर्ट इंटू टू बॅकअप नव्हता लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धावा आहेत आणि चुकी होत्या. विकेट किपर आपण पाहिलं तर संधी जरूर क्रिएट केली होती डेंजर झोनला जरूर होता फलंदाज मयूर आणि संधी होती तिथे का मात्र बॅकअप नव्हता. त्यावेळेला आपण पाहिलं तर लगेच दुसरी धाव मात्र तिथे धावून घेतली सफल होऊन फाईन लेगच्या दिशेने आपण पाहिलं तर हा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र गोलंदाजाचं कौतुक करेल रोहितचं ज्या पद्धतीने फॉलो केलं फलंदाजाला फलंदाज ज्या दिशेने सफल झाला त्या दिशेने चेंडू फेकण्यात यशस्वी झाला. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रडामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय टप्पा 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 येस हा जातोय चौकार आणि या चार धावानंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 घरामध्ये 8 धावसंख्या येस. तोपर्यंत डीजे घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हा चेंडू अगदी मात्र आता बॅट वरती जरूर आला होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हरला सरकवला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट हे 238 बाहेर पहिल्या षटकासाठी मात्र क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहतोय. बॉलिंग मागो पुन्हा एकदा रोहित
आता मात्र पुन्हा मध्ये बॅट वरती मात्र जरुरीत नाही. डीप मिड विकेट अगदी वेगाने हालचाल करते, मात्र वेगाने बॉल पर्यंत पोहोचेपर्यंत दोन धावा मात्र घेण्याचा इथे संधी जरूर क्रिएट केली होती. दोन धावा जरूर इथे कंप्लीट केल्या जातात. पहा ज्या पद्धतीने सफल होऊन खेळत असताना अगदी पहिले दोन चेंडू मात्र बॅट वरती येत नाहीयेत अखिलच्या, मात्र तरी आपण पाहिलं तर एक एक धाव दोन दोन धावा कन्वर्ट करत असताना धाव संख्या मात्र पुढे नेत, मात्र ती आता डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते ती दहाच्या घरामध्ये. चेंडू आतापर्यंत पाहिले तर पाच चेंडूचा खेळ झाला आणि हा शेवटचा वन टू गट चेंडू असेल तो म्हणजे पहिल्या षटकातील. ओ आता मात्र फुल टॉस येतो, या फुल टॉस वरती देखील फसला जातो डेंजर झोन लाइफ फेकी अगदी अचूक होते, मात्र इथे थोडीशी चुकी होती. येस खाली बसला गेला आणि त्यानंतर फेकी अगदी अचूक होते, मात्र डेंजर झोनला असताना थांबवलं होता तिथे मयूरला आणि अखिल मात्र अगदी जागेवरती थांबला होता, मात्र ही धाव कंप्लीट होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे दहाच्या घरामध्ये. 10 धाव संख्या, 10 धाव संख्या पहिल्या षटकामध्ये, 47 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे आपण पाहिलं ज्या पद्धतीने आपण पाहतोय रिक्वायर्ड रन रेट, आपण पाहतोय की 18 चेंडू 37 धावांची गरज अजूनही आहे, म्हणजे सरासरी 12च्या सरासरीने तुम्हाला धावा कराव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये पहिल्या धावा खर्च झाल्या त्या म्हणजे 10, आणि पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग मात्र अखिलची बघायला भेटली, दोन धावा जरूर धावून घेत असताना एक चौकार त्याच्या बॅटमधून आला, मात्र मी कौतुक करेल रोहितचं ज्या पद्धतीने पहिलं षटक त्याने हँडल केलं, जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये सफल होऊन खेळत असताना मात्र गोलंदाज फलंदाजाला कुठेतरी फॉलो करत होता आणि तीच कामगिरी मात्र रोहितने केली. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा, मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय अविनाश बॉलिंग मागवा वैयक्तिक पहिलं, तर संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन येतोय अविनाश बॉलिंग मागवा. पाहतोय 18 चेंडू 37 धावांचं समीकरण मात्र या मॅच मध्ये जरूर बघायला भेटत. एका साईडला भैरवनाथ विचुंबे संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय गोल्डन पोसरी हा संघ, मात्र दुसऱ्या साईडला ज्या पॅकर्स आपण पाहतोय जे म्हणजे नवनाथ जिया कोंडिलकर साहेब त्याचबरोबर रुपेशजी घाडे यांचा हा संघ गोल्डन पोसरी संघ आपण पाहतोय, ज्यांना 47 धावांचं टार्गेट मात्र देण्यात आलं. हो आता मात्र अगदी हा स्विफ्ट फटका मात्र बघायला भेटतो फाईन लेगच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि गॅप मात्र इथे शोधून काढण्यामध्ये यशस्वी होतोय फलंदाज मयूर, हा चौकार येतोय. या चार धावा अगदी महत्वाच्या क्षणाला, अगदी या ओव्हरची सुरुवात चार धावांनी करतोय आणि चौकार आल्यानंतर आपण पाहतोय तर पहिल्याच चेंडूवरती मात्र स्वागत करतोय गोलंदाज अविनाश मयूर. आतापर्यंत पहिले 6 चेंडू अखिलने एकट्याने खेळून काढले होते आणि त्या 6 चेंडूंमध्ये अखिलने 10 धावा केल्या होत्या. मयूर त्यावेळी नॉन स्ट्रायकिंगला उभा होता, संधीची वाट पाहत होते, मात्र स्ट्रायकिंगला सेकंड ओव्हरला आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर स्विफ्ट फटका मारून हात खोलतोय आणि पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर बॅकवर स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून मात्र गॅप शोधत असताना चार धावा त्याच्या खात्यामध्ये जरूर येतात. या चौकाराने सुरुवात तर चांगली केली आहे फलंदाज मयूरने. हो आज सोडून दिला बॅटीचा फेस ओपन झाला, क्लोज करेपर्यंत मयूरने ओळखले होती ही लाईन आणि त्यापर्यंत पंचांचा इशारा तोपर्यंत येतोय की स्वैर मारा. येस सफल जरूर झाला होता, मात्र सफल होत असताना ज्या पद्धतीने रीड करतोय मयूर गोलंदाजाला, गोलंदाजा ऍक्शन वरती नक्की नजर आहे मयूरची, त्यानंतर पूर्णपणे लाईन वरती खेळत असताना मात्र शोधून काढतोय लाईन. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने खेळ मैदानामध्ये सुरू आहे. हो आता मात्र बिग हिट बॅटीवरती येतोय, कनेक्ट होतोय, जाईल 6 धावांसाठी सुरेख उत्तुंग षटकार बिग हिट. संख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती अगदी बॅटीवरती हा चेंडू येतोय, बॅट हात खोलतोय मयूर, एका साईडला अखिल तर दुसऱ्या साईडला मयूर आणि पार्टनरशिप मात्र डोकेदुखी ठरते कारण की ज्या पद्धतीने याच्या आधीच्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता मयूरच्या बॅट मधून आणि त्यानंतर आपण पाहतोय की पुन्हा एकदा षटकार जरूर येतोय, मात्र मयूर आत्ता मात्र वादळ येत मयूर नावाचं या मैदानामध्ये. राऊंड विकेट पुन्हा एकदा, हो पुन्हा एकदा दिशा शोधली, दिशा ओळखली, स्वैर मार जाऊन दिला, व्हाइट बॉल मात्र पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. या स्वैर मारानंतर धाव संख्या पुन्हा एकदा 22 मध्ये सजलेली बघायला भेटते. 47 धावांचं टार्गेट पार करत असताना मात्र 22 धाव संख्येपर्यंत आतापर्यंत जाऊन पोहोचला तो म्हणजे गोल्डन पोसरी हा संघ. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने या षटकारानंतर कुठेतरी हवा बदलले, या षटकानंतर कुठेतरी चर्चा बदलून टाकली ती म्हणजे मयूरने, कौतुक करावं लागेल. राऊंड विकेट पुन्हा एकदा बॉलिंग मागवा. हो आता मात्र बॅटच्या रडामध्ये येत नाही, संधी आहे, संधी क्रिएट केली
थांबला जातोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना मात्र दोन धावा इथे कंप्लीट केल्या जातात. होय, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न मयूर मार्फत जरूर केला जातोय. पहिले सहा चेंडू खेळून काढले होते अखिलने, त्यानंतर आत्ताच्या चेंडूचा खेळ झाला तो म्हणजे तीन, आणि तिन्ही चेंडू मयूरच्या बॅट मधून खेळत असताना धावा आलेत 12. तीन चेंडू मध्ये अविनाश शाह या गोलंदाजीवरती 12 धावा बॅटी मधून आतापर्यंत आलेत. ओसलेअर स्लोअर वन ओळखला, पाहिला, साधला आणि फसला गेला. हे जाळं विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये मयूर नावाचा मासा मात्र अडकला जातोय. फलंदाज बाद होतो, विकेटचं पतन. पहिली ब्रेक टू अविनाशच्या खात्यामध्ये. डीजे मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनीष. काय फलंदाज आहे मनीष, आणि काय खेळ बघायला भेटला मनीषचा. लांब लचक 10 चेंडू 41 धावा त्याने त्यावेळी ठोकल्या होत्या, आणि 16 चेंडू मध्ये 41 धावा मात्र त्याच्या बघायला भेटल्या. काय बॅटिंग परफॉर्मन्स मात्र मयूरचा बघायला भेटला. आणि पहा ज्या पद्धतीने थांबावं लागेल, आज 47 धावांचं टार्गेट आहे. मात्र बॉलिंग मार्क व अविनाशचं कौतुक करेल ज्या पद्धतीने अविनाशने गोलंदाजी मात्र सादर केली. दोन वाईट जरूर आपल्या स्पॅल मध्ये टाकलेत. मात्र दुसऱ्या षटकातून आपण पाहिलं तर आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला तो म्हणजे 4, म्हणजे हा 5वा चेंडूचा खेळ. राऊंड विकेट पुन्हा एकदा घेऊन येतोय. ओ हा देखील चेंडू वाईड इशॉर कर, चॉपिंग फटका मारण्याचा प्रयत्न, बॉटम एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता. आणि आपण पाहिलं तर अविनाशला षटकार आल्यानंतर त्यानंतर त्याची बदललेली गोलंदाजी, षटकार आल्यानंतर ओळखलेली लाईन, षटकार आल्यानंतर ओळखलेला टप्पा, आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना अविनाश मात्र थोडासा कम बॅक करतोय. मी म्हणेल या मॅच मध्ये या स्पेल मध्ये आतापर्यंत धावा झाल्या जिथे 24. ओहो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, आणि आता मात्र फसला जातोय. आणि मी विनंती करेल जे स्टँड्स आहेत कॅमेरामॅनच्या, त्या स्टँड्स वरती कुठल्याही छोट्या मुलांनी मात्र चढायचं नाहीये, दुखापत होऊ शकते. आयोजकांना विनंती करेल लक्ष मात्र नक्की द्यायचं. येस, दोन षटकांचा खेळ संपला, धावसंख्या आपण पाहिली तर ती मात्र जाऊन पोहोचते. एक 25 घरामध्ये 25 धावसंख्या मात्र बघायला भेटत्या. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 25 धावसंख्या आतापर्यंत मात्र झाल्या, आणि समीकरण पाहिलं तर येणाऱ्या चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा 12 चेंडू हे समीकरण मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. एका साईडला नवनाथजी कोंडीलकर आणि रुपेजी घाडे यांचा संघ आपण पाहतोय, गोल्डन पोसरी संघ. तर दुसऱ्या साईडला भैरवनाथ विचुंबे संघ हा पाहतोय. मग कोण जिंकेल कोण हरेल, मात्र क्रिकेटचा विजय नक्की होईल. कोणी जिंकलं कोणी हरेल आपल्यासाठी नेहमी क्रिकेट जिंकत राहील. 25 धावा आतापर्यंत म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये समीकरण आहे 22 धावांचं. या 12 चेंडू 22 धावांचं समीकरण पार पाडत असताना मात्र हे तिसरं षटक जे महत्वाचं षटक म्हणून मानलं जाईल. आणि या तिसऱ्या षटकामध्ये किती धावा खर्च होतात, तिसऱ्या षटकामध्ये किती धावा अडवल्या जातात, आणि तिसऱ्या षटकानंतर समीकरण काय समोर उभं केलं जातं, त्यासाठी तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजावरती विश्वास ठेवला जातो तो म्हणजे सुशीलला बॉलिंग मार्कवर तैनात केला जातोय. येस, सुशीलला 5 रन केलं जातं स्पेलसाठी तिसऱ्या षटक. आणि तिसऱ्या षटकासाठी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय अखिल, आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण मनीष यांना पाहतोय. अगदी जाऊया मॅच कडे जिथे तिसरं षटक महत्वाचं आहे. या षटकानंतर समीकरण काय असेल जिथे 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. ओ पहिला चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये, वाईडीस चेंडू खेचून आणण्याचा प्रयत्न, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने येऊन बॉल पकडतोय आणि अगदी आरामामध्ये तो फेकला जातोय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर बॉटम एज जरूर घेतोय, आणि त्यानंतर अगदी लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पहिल्या चेंडूवरती वाईडीस टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु वाईडचा चेंडू पूर्णपणे खेचून आणला होता तो म्हणजे ऑफ ड्राईव्हला.
अपन पहिलं तर राउंड विकेट घेऊन येतोय. राइटम लेफ्टम चा कॉम्बिनेशन मात्र मैदान मध्ये येत आहे, म्हणजे पुन्हा एकदा फिल्डिंग आणि गोलंदाजी यांना थोडीशी डोकेदुखी असेल, कारण की जेव्हा जेव्हा लेफ्टम राइटम चा कॉम्बिनेशन आपण पाहतो तेव्हा तेव्हा थोडीशी डोकेदुखी जरूर असते गोलंदाज आणि फिल्डर साठी. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदललं जात आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण पाहतोय. गोलंदाज येस मनीष साठिया सुरेख फटका अगदी सुई मधून दोरा विनला जातोय की काय होय, हा चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने येतोय हा चौकार. या चौकार पहा काय नजाकत आहे मनीषच्या बॅटीमध्ये, आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगला जातो आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 घरामध्ये 30 धावसंख्या. पहिला चेंडू खेळत असताना पहिला चेंडूवरती वेट केलं वॉच केलं आणि अगदी स्क्वेअर फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मात्र सजवून आणला. मनीष थांबू शकत नाही, एका साईडला मनीष दुसऱ्या साईडला अखिल एका साईडला आर तर दुसऱ्या साईडला विहीर होऊन बसल्या. चेंडू टाकायचा तर कुठे टाकायचा, कारण की दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर मातब्बर आहे, मात्र गोलंदाजामध्ये 10 आणावी लागेल. ही धावसंख्या आत्ता थांबवली नाही तर पुढे थांबवण्यामध्ये थोडस अपयश जरूर येऊ शकतं. ओ यॉर्कर चेंडू खोदून काढलाय सरळ बॅटिंग स्ट्रेट ड्राव एक टप्पा पडल्यानंतर 4 धावा. आता काहींचे हात कमरेवरती काहींचे डोक्यावरती तर काहींच्या कपाळाला आट्या जरूर आलेत, कारण की संघाची धावसंख्या 4 ने पुढे झाले आणि मनीष पुन्हा एकदा 4 पाडा बोलून दाखवतोय. 4 × 4 × 4 × 2 = 8 संघाची धावसंख्या 8 ने पुढे जाईल, ती जाऊन पोहोचते मात्र 34 घरामध्ये 34. सरळ बॅटिंग खेळत असताना काय नजाकत बघायला भेटली मनीषची, अगदी टायमिंग फटका नजाकत अंदाज बघायला भेटतोय आणि ज्या पद्धतीने स्ट्रेट हिट खेळत असताना अक्षरशः आठवण झाली सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण मात्र नक्की सरळ बॅटिंग स्ट्रेट ड्राईव्ह खेळत असताना होऊन जात्या. राउंड विकेट पुन्हा एकदा ओ आता पहा स्वीप फटका आणि इथे देखील 4 × 4 × 4 धावा भेटतील. बॅक टू बॅक हॅट्रिक येते चौकाराची. मनीष मी नेहमी सांगतो तुमच्या टूथपेस्टमध्ये नमक असो किंवा नसो बॅटीमध्ये चमक मनगटामध्ये धमक ही असली पाहिजे, ती धमक मात्र मनीषची बघायला भेटते. काय खेळतोय पहिला चेंडू आपण पाहिला तर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, दुसरा चेंडू चौकार पाहिला तर स्ट्रेट हिटच्या दिशेने, तिसरा चौकार पाहिला तर पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदम 360 ग्राउंड मध्ये खेळत असताना हा बाहुबली मात्र आज संघासाठी हा किरण बनतोय आशेचा. सुरेख बॅटिंग सुरेख काय अंदाज आहे, प्रत्येक चेंडू अगदी विचारपूर्वक खेळत असताना. असे फलंदाज जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना जागा सोडण्यासाठी विचार करावा लागतो. प्रेक्षक जागच्या जागी थांबून मनीषचा खेळ पाहतोय, मात्र गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र जरूर दिला. हा कानमंत्र यशस्वी होऊ शकतो का, या कानमंत्रावरती तो टप्पा भेटू शकतो का? पुन्हा एकदा बॉलिंग माकवा. ओहो पुन्हा एकदा संधी आहे क्रिएट केले विकेटचं पतन बॅक टू द पॅवेलियन. मनीष नावाचं वादळ शांत होतं, आग लावली होती मनीषने, सुशील नावाचा पाण्याचा बंब आणला जातो ही आग विझवली जाते. पुन्हा एकदा मनीष नावाचं वादळ शांत होत आहे. संघाची धावसंख्या जैसे थे वैसे 38 घरामध्ये बघायला भेटते. ही चर्चा केली होती कानमंत्र सुशीलला दिला होता, सुशील जवळ येऊन कुजबूज झाली होती, ती कुजबूज अगदी यशस्वी होतो आणि प्लॅन होता तो सक्सेस झाला. जाऊयात डीजे मास्टर यांच्याकडे. पहा कुठे होती मॅच, कुठे आणली मॅच आणि महत्वाची विकेट हवीच होती जी मनीषची. मी कौतुक करेल ज्या पद्धतीने किरण हो किरणच्या हातामध्ये ही कॅच आपण पाहिली तर अगदी अलगत गेली, त्यानंतर कुठलीही चुकी मात्र किरणने केलेली नाहीये आणि त्यानंतर नौका फलंदाज मात्र मैदानामध्ये येतोय. प्रणय बोईर बॉलिंग माकवा नवीन फलंदाज आपण पाहतोय लेफ्ट आर्म बॅट्समन. इथे देखील स्विच हिट मारण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय की काय गोलंदाज होय, हा चेंडू निर्धाव जातोय. पहा ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सुशीलची गोलंदाजी पाहिली तर 3 चेंडू होते 3 चौकार आले, त्यानंतर महत्वाच्या मनीषची विकेट त्यांनी घेतली आणि त्यानंतर शेवटचा चेंडू निर्धाव टाकतो, याला म्हणतात कम बॅक.
तो असावा तर तो असा असावा, विकेट देखील घेतली, निर्धाव चेंडू देखील घेतला आणि समीकरण मात्र येऊन पोहोचलं येणाऱ्या सहा चेंडू मध्ये नऊ धावा, सहा चेंडू नऊ धावा, नऊ धावा सहा चेंडू, आणि सहा चेंडू मध्ये दोन चौकार आणि सहा चेंडू मध्ये एक षटकार, साधं सोपं सरळ गणित आहे। प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकायचा, इथे जर विजय भेटला तर पुढची वाट अगदी सोपी आहे, इथे जर विजय भेटतो तर बक्षीस पात्रामध्ये तुम्ही जाऊ शकता, मात्र तो गोलंदाज कोण असेल ज्याच्यावरती सहा चेंडूसाठी विश्वास ठेवला जाईल अशी केश होय। हा तर तारा मागच्या मॅच मध्ये सितारा बनला होता आणि हा तारा मात्र चमकला होता, या मॅच मध्ये चमकेल का, आपला दमखम या मॅच मध्ये बघायला भेटेल का, अशी केश मागच्या मॅच मध्ये मात्र हिरो होता। सहा चेंडू नऊ धावा आणि या नऊ धावा सहा चेंडूची आवश्यकता मात्र विजयासाठी आहे। नक्की मेहनत मात्र मैदानामध्ये जरूर केली जाते, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतो प्रत्येक संघ हा तुल्यबल आहे, प्रत्येक संघ हा काहीतरी जाणतोय, प्रत्येक संघ अनुभवाने खेळतोय आणि प्रत्येक संघाच्या पाठीशी अनुभवाची गाठ आहे, मात्र तो संघ आज मैदानामध्ये खेळत असताना या सिच्युएशनला येऊन पोहोचलाय जिथे सहा चेंडू नऊ धावा अडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, तो म्हणजे गोल्डन प्रयत्न केला जाईल, तो म्हणजे भैरवनाथ विचुंबे या संघाकडून, तर दुसऱ्या साईडला गोल्डन पोसरी संघ हा सहा चेंडू नऊ धावा अडवण्यासाठी आपली धारदार गोलंदाज करणारा गोलंदाज तो म्हणजे अशी केसला मात्र बाहेर काढला। अशी केस सहा चेंडू नऊ धावा अडवू शकतो का, आणि जर अडवल्या जाऊ शकतात तर होय हा चमकू शकतो, याचं नाव मात्र या मैदानामध्ये गाजू शकतं। सहा चेंडू नऊ धावा, तर नऊ धावा सहा चेंडू हे समीकरण मात्र या क्षणाला येऊन पोहोचलं, तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय जिथे तैनात आहे तो म्हणजे अखिल, तर नॉन स्ट्रायकिंगला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजे प्रणय, अखिल वरती लक्ष असेल सुरुवातीपासून तळ ठोकून आहे हा। ओ पहिला चेंडू वाईडी शॉर कर अडवला जातोय, पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये, पहा गोलंदाजी सुरे गोलंदाजी ज्या पद्धतीने 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन जम्प करतोय, जम्प केल्यानंतर लँड झाल्यानंतर अगदी सुरे गोलंदाजी, वेग आहे या गोलंदाजाकडे, अचूकता बघायला भेटते। पाच चेंडू नऊ धावा हे समीकरण मात्र येऊन पोहोचलं, स्वीडी मारण्याचा प्रयत्न अंदाज आहे नजाकत आहे, ओहो सुरेख फटका, चार धावांसाठी जातोय, काय फलंदाज आहे, वा बाय वा।
पड़ला है, तो हारला नहीं है, तो मात्र कमी पड़ला है। भरतजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते मान सन्मान सत्कार इथे करण्यात यावा। माननीय श्री सन्माननीय आदरणीय श्रीधरजी ठोंबरे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा मान सन्मान सत्कार आपण इथे करत आहोत। मायेची उपदास शाल खाली दे, खाली दे, मॅन ऑफ द मॅच काढ दादा, दादा फोटो काढ ना।